नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मी तर एक गृहिणी आहे आणि गृहिणींसाठी ना टॉपमोस्ट प्रायोरिटी कुठली असेल तर आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य, हेल्थ. आता यामुळेच ना मी काय मिळा काही ना काही हेल्दी ऑप्शन्सच्या शोधामध्ये असते. तेलाचाच विचार केला तर तेल आपल्या रोजच्या स्वयंपाकात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, घटक आहे. पण जे बाजारामध्ये तेल मिळतात तर त्यामध्ये शुद्ध आणि नैसर्गिक तेल मिळणं खरंच खूप अवघड आहे. कारण बऱ्याचदा बाजारामध्ये जे तेल उपलब्ध असतं त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, आर्टिफिशियल रंग ॲड केलेले असतात, चवी असतात, फ्लेवर ॲड केलेले असतात, जेणेकरून ते नैसर्गिक दिसावं, ऑर्गॅनिक दिसावं. तुमच्या प्रॉब्लेमचं मी इथे एक सोल्युशन घेऊन आलेले आहे. मी नुकतंच आहे ना एक प्रॉडक्ट खरेदी केलं आणि जे मला प्रचंड आवडलं. आणि मी इथे ऑर्डर केलेलं आहे सॉफ्टेलचं कोल्ड प्रेस ऑइल मशीन, जे मी rasoishop.com ऑर्डर केलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल यावर ना 2 वर्षाची वॉरंटी आहे. आणि त्याच सोबत इथेही तुम्ही बघू शकाल की वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा कोल्ड प्रेस ऑइल तुम्ही यापासून बनवू शकता. शेंगदाणा तेल आहे, खोबरेल तेल आहे, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, त्याच सोबत कॅस्टर ऑइल, आल्मंड ऑइल, वॉलनट ऑइल आणि फ्लॅक्सीड ऑइल. म्हणजे ही सगळी तेलं जर बाजारात विकत घ्यायला गेले तर प्रचंड महाग असतात. आणि चला आपण चेक करूयात. आणि इथे तुम्ही बघू शकाल एकदम नीट आणि क्लीन याचं पॅकिंग आहे, एकदम टाईट आहे, कुठलंच प्रॉडक्ट यातलं मूव होत नाही आहे. आता यामध्ये येतो आहे हा एक ग्लव, त्याचसोबत आहे एक क्लिनिंग ब्रश, हा एक ट्रे आहे आणि आता काढला पूर्ण मशीन. आणि खूप असं काही जड वगैरे पण नाही आहे. आता आपण हे काढूयात मशीन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रॉडक्ट मेड इन इंडिया आहे. आता इथे एक टूलकिट येतं, याचा वापर मी नंतर तुम्हाला सांगतेच. आणि हा एक जार आहे, हेही काढूयात. सो जारमध्ये हा स्ट्रेनर आहे आणि कॉर्ड्स आहेत. आता हे बॉक्स ओपन केल्यावर एकतर ही पॉवर कॉर्ड आहे, त्याच सोबत हे नोझल आहे किंवा ज्याला पाईप किंवा तोटी असंही म्हणू शकतो. आणि हे टूलकिट आहे, कप आहे, कप विथ स्ट्रेनर आणि त्याचबरोबर हा ट्रे आहे. आता हे कसं सगळं इन्स्टॉल करायचं ते बघूया. तर काय करायचं हे ना अगदी सोपं आहे. हे जस्ट उचलून घ्यायचं आणि इकडे रेस्ट करायचं, हे असं उभं राहतं. आता याला ही अटॅचमेंट किंवा नोझल आहे हे लावून घेऊयात. आता हा नोझल इथे फिट करून घेतला की एक स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि हे ना थोडीशी अटॅचमेंट सिक्युअर करून घ्यायची, हे निघाले नाही पाहिजे इझिली. एक स्क्रूड्रायव्हर घ्यायचा छोटा आणि हे फिक्स करायचं. हे बघा निघत नाही अजिबात. आता ही तोटी लावून झाली की पुढची स्टेप, हा जो कप आहे याच्यावर हा स्ट्रेनर ठेवूनच घ्यायचा आणि हा इथे ठेवूयात खाली. म्हणजे जे तेल येणार आहे ते या स्ट्रेनरमधून स्ट्रेन होऊन खाली झिरपेल. आणि हा जो सगळ्यात मोठा ट्रे आहे हा इथे ठेवायचा या नोझलखाली. प्रायमरी प्रिपरेशन आपलं झालं की हा जो ट्रे आपण वर उचलला होता हा ॲज इट इज ठेवून घ्यायचा. पॉवर कॉर्ड आहे ते आपण इन्स्टॉल करून घेऊयात. आणि जसं मी मशीन सुरू केलं तेव्हा तुम्ही ना एक बाईचा आवाज ऐकला असेल. सेट टेम्परेचर ॲज पर युजर मॅन्युअल, याचा अर्थ काय, या मशीनच्या मागे ना एक तुम्हाला स्टिकर दिसेल. त्या स्टिकरवर वेगवेगळे नट्स आणि सीड्ससाठी जर तुम्हाला ते ऑइल प्रोसेस करायचं असेल तर काय काय टेम्परेचरचं सेटिंग हवं ते सेटिंग दिलेलं आहे. तर त्या गाईडलाईन फॉलो करून आपल्याला मशीनचं टेम्परेचर सेट करायचं आहे. तितकंच नाही, तिथे बाजूला तुम्हाला एक क्यू आर कोडही दिसेल. तो क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला ऑनलाईन या प्रॉडक्टचा डेमोही बघायला मिळेल. मीही तेच केलं, जेव्हा प्रॉडक्ट मी ऑर्डर केलं हा कोड स्कॅन केला आणि डेमो घेतला. आता हा ट्रे आहे, याचं झाकण उघडायचं. यामध्ये मी सगळ्यात आधी घालते आहे शेंगदाणा, कारण शेंगदाणा तेल आपण सगळ्यात जास्त खातो. सो हे शेंगदाणे घालूयात. सो इथे मी घेतलेत 1 किलो शेंगदाणे. आता हा ट्रेप करूयात बंद. आणि हे मशीनला आहे ना आता टेम्परेचर आपल्याला सेट करायचं. त्यासाठी काय करायचं, इथे आहे ना इथे हे चूजचं बटन आहे, हे बटन प्रेस करायचं की तुम्ही टेम्परेचर इथे सिलेक्ट करू शकता. सो हे तुम्हाला किती डिग्रीवर हवं आहे, तर जे ग्राउंडनट ऑइल आहे त्याला 180 डिग्री सेल्सिअस सांगितलं.
सो हे केलं मी सेट आणि रनचं बटन दाबायचं. आत्ता ही बाई काय म्हणाली, नाव हिटिंग द मशीन विल स्टार्ट इन अप्रॉक्सिमेटली 4 मिनिट्स. म्हणजे जेव्हा आपण बेकिंग वगैरे करतो तेव्हा प्री हिटिंगचा एक ऑप्शन असतो किंवा प्री हीट करतो आपण जनरली. सेम इथे आहे की हे 4 मिनिटासाठी आपण जे टेम्परेचर सेट केलं आहे त्यावर ते प्री हीट होतं 4 मिनिटांमध्ये. आता 4 मिनिटे झालं की हे मशीन ॲटोमॅटिक सुरू होतं. तुम्हाला आवाज पण येत असेल मशीन सुरू झाल्याचं आणि त्याची प्रोसेस प्रक्रिया सुरू होते. आणि तुम्ही बघू शकाल इथे ना तेल ड्रिप होतं आहे, तेल पडतं आहे. अगदी काही मिनटांच्यात ही प्रोसेस सुरू होते आणि त्याचबरोबर हे जे रेसिड्युअल आहे किंवा लेफ्टओवर आहे हेही बाहेर येते. चौथा ज्याला आपण म्हणतो तो चौथाही इथून मशीनमधून बाहेर येतं. प्रोसेस सुरू असताना तुम्हाला जर काही वाटलं की आता इथे थांबलं पाहिजे किंवा झाकण उघडून त्यामध्ये आणखी काही सीड्स घालायचे आहेत, पॉजचं ऑप्शन आहे. हे पॉजचं बटन दाबायचं मग मशीन इथे थांबतं. आणि हे मशीन आहे ना एकदम कॉम्पॅक्ट आहे, यूजर फ्रेंडली आहे. आणि हे प्रोसेस चालू असताना अजिबात खूप असा काही आवाज येतो आहे, नॉईज येतो आहे, त्रासदायक आहे असं अजिबात नाही आहे. तर इथे ना हे मशीन एका वेळेस जर तुम्ही रन केलं तर 2 ते 3 तास आरामशीर चालतं, बंद होत नाही. आणि दिवसातून असंच पॉज घेऊन म्हणजे मशीन कूलडाऊन झालं की 2 ते 3 वेळा तुम्ही असं हे सलग वापरू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाईट बिलचं काय, 2 तास सलग चालवलं तर 1 युनिटचं लाईट बिल येत. इथे पूर्ण मी तेल काढून घेतलेलं आहे. तेल काढून झालं की एकतर मशीन ॲटोमॅटिक बंद होतं, तुम्हाला ते ॲटोमॅटिक नसेल बंद करायचं तर हे पूर्ण प्रोसेस झाला. स्टॉपचं बटन तुम्ही प्रेस करू शकता. स्टॉपचं बटन प्रेस केलं की डायरेक्ट स्विच ऑफ करायचं नाही, थांबायचं आहे. कारण याची ऑटो कूलिंगची प्रोसेस सुरू राहते. त्यामुळे एकदा तुमचं तेल काढून झालं की पुढचे 10 ते 15 मिनिट तरी वेट करायचं आहे डायरेक्ट स्विच ऑफ करण्यापूर्वी. आता या ट्रेमध्ये ना हा चौथा तयार झालेला आहे. तर बेसिकली हे शेंगदाण्याची टरफलं आणि त्याचा काही चौथा आहे. तर हे टाकून द्यायचं काय, अजिबात नाही, टाकून द्यायची गरज अजिबात नाही आहे. यापासून तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता. हे अगदी सुकं सुकं झालेलं असतं त्यामुळे याचं आहे ना मिक्सरमध्ये फिरवून याची पावडर म्हणजे पीठ म्हणतात. पीनट फ्लॉर एक प्रकार बऱ्याचदा आहे ना मॅक्रोन्स बनवताना किंवा कुठलाही बेकिंग पदार्थ बनवताना यूज करतात, तर हे तेव्हा वापरू शकता. याचं चटणी इव्हन याचा कूट बनवून तुम्ही खिचडीमध्ये वगैरेही उपयोग करून घेऊ शकता. टाकून द्यायची अजिबात गरज नाही आहे. आणि चला आपल्या तेलाची काय अवस्था आहे ते बघूयात. येस, सो थोडं थोडं तेल आणखी झिरपत आहे त्यामुळे मी इथे खाली एक बाउल ठेवते म्हणजे वाया नाही जाणार. ते हे जे स्ट्रेनरमध्ये आहे थोडंसं पोर्शन आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा रंग. सो एवढं तेल निघालेलं आहे. एका दुसऱ्या जारमध्ये मी ट्रान्सफर करते म्हणजे तुम्हाला याचा रंग कसा आहे याची आयडिया येईल. तुम्ही बघू शकाल अगदी नैसर्गिक रंग आहे. म्हणजे बाजारामध्ये जे तेल मिळतं शेंगदाणा तेल त्याचा रंग आणि याचा रंग यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जे आपण आपल्या डोळ्यासमोर तेल आपण इथे करून घेतलं आहे तुम्ही बघू शकाल छान दिसतोय रंग, अगदी नैसर्गिक आहे. आपण डोळ्यासमोर बनवलेला तेलाचा रंग आहे. आणि इथे ही बाटली आहे जी मी बाजारातून विकत आणलेली आहे. ज्या बाटलीवर लिहिलं होतं की हे लाकडी घाणा तेल आहे, कोल्डप्रेस ऑइल आहे, त्याचा रंग आणि याचा रंग तुम्ही बघू शकाल किती डिफरन्स आहे ते. त्यामुळे जरी लाकडी घाणा किंवा नैसर्गिक म्हणून ते विकत असतील तरी याचा अर्थ असा नाही की त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतील किंवा रंग वापरलेला नसेल. हा फरक तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आता मी आहे ना थोडंसं बेसिक क्लीनअप कसं करायचं ते दाखवते. आता हे ट्रे काढून ठेवते नाहीतर तो पडेल हे उचलताना. आता त्यांनी ग्लव दिलेला आहे त्यामुळे हवं असेल तर ग्लवचा वापर करा तुम्ही, पण मला आता इथे बराच वेळ झाला आहे. आता हा ब्रश आहे, या ब्रशने हे बेसिक क्लिनिंग आपण करून घेऊयात. आणि हा जो व्हाईट रबर आहे हा आपण उचलून हे पण क्लिनिंग करू शकतो. सो आता क्लिनिंगमध्ये काय करायचं, ग्लव त्यांनी दिलेला आहे तर सगळ्यात आधी हा जो नोझल आहे हा नोझल आपण काढून घेऊयात. हे मशीन आहे ना खूप गरम असतं त्यामुळे शक्यतो याचा वापर करा ग्लवचा. आणि त्यानंतर हे जे तुम्हाला मी म्हणाले होते हे आपल्याकडे आधी दिलेलं आहे याचा कुठे वापर करायचा, हे या नटमध्ये घालायचं. इथे तुम्हाला 2 ऑप्शन असतील, क्लोज आणि ओपन. ओपन करायचं आता आपल्याला हे, म्हणजे ही अटॅचमेंट पूर्ण निघेल. खूप इझी आहे, तुम्ही बघू शकाल इझिली हे होतं आहे.
आणि ग्लव घालून एका हाताने हे मी पकडलेलं आहे जेणेकरून ते खाली पडू नये. आता एखादं नॅपकिन घेऊयात आणि याने हे ना हे असं काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल अगदी आरामशीर निघतं. फक्त गरम असताना करत असाल तर ग्लवचा नक्की वापर करा. हे बघा मी ग्लव घातलेला आहे आणि त्याचबरोबर ही अटॅचमेंट बाहेर काढण्यासाठी पण एक नॅपकिन घेतलेलं आहे. आणि आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो, क्लीन करून घेऊ शकतो. हा रॉड आहे ना हलकासा थंड झालेला आहे, त्याचबरोबर मी स्वच्छ पण करून घेतला आहे. कोमट पाण्यामध्ये स्वच्छ करायचा. आता हे जे टूलकिट आपल्याला आलेलं आहे हे इथे ना हा जो रॉड आहे हा रॉड पण बाहेर निघू शकतो. इथे हा पुश करायचा आणि तुम्ही बघू शकाल पुश केलं की हा रॉड पण बाहेर येतो आणि मग याचं पूर्ण आपण डीप क्लिनिंग करू शकतो. हे बघा आतमध्ये पण कचरा होता आणि इथे तुम्ही बघू शकाल हा रॉड पण छान क्लीन झालेला आहे. आत बाहेर पूर्ण असं व्यवस्थित डीप क्लीन झालेलं आहे. आणि आता हे पुन्हा आपण इन्स्टॉल करूयात. तर पुन्हा सेमच प्रोसेस आहे. हे यामध्ये घालून घ्यायचं, हे टूल घ्यायचं आणि आता आधी आपण ओपन केलं होतं आता हे क्लोज करूयात. अगदी सोपं आहे, तुम्ही बघू शकाल इझी टू ऑपरेट आहे. आता हे छान केलेलं आहे फिक्स. यावर हे जे रबरची अटॅचमेंट होती ही लावूयात आणि हा पुढचा नोझल हा आहे ना टाईट करून घ्यायचा. जरा असं प्रेस करू. आता हा नोझल इथे फिट करून घेतला की एक स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आणि हे ना थोडीशी अटॅचमेंट सिक्युअर करून घ्यायची. हे निघाले नाही पाहिजे इझिली. एक स्क्रूड्रायव्हर घ्यायचा छोटा आणि हे फिक्स करायचं. हे बघा निघत नाही अजिबात. आता हे बंद करूयात. आणि आता आपण आहे ना खोबरंही बनवून घेऊयात. तर इथे काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून हे असं छान याची पूड करून घेतली आहे. आता यावर ठेवूयात झाकण. पुन्हा आता यालाही आपण 180 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर सेट करून घेणार आहोत. रन. चार मिनिटात हे प्रोसेस पूर्ण सुरू होईल. चला आता याची पण प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकाल खाली जारमध्ये तेल निथळत आहे, त्यासोबत इथून एका बाजूने त्याचा चोथाही निघत आहे. आणि याचा चोथाही टाकून द्यायची अजिबात गरज नाही. चटणी वगैरे बनवण्यामध्ये तुम्ही वापरू शकता, मसाल्याचं वाटण करताना वापरू शकता. आणि तेलाचा रंग याचाही पूर्णपणे वेगळा आहे. जे बाजारामध्ये आपल्याला पांढरं शुभ्र नारळाचं तेल मिळतं तसा रंग अजिबात नाही. मी दाखवतेच तुम्हाला. तर हे प्रॉडक्ट कुठे ऑर्डर करायचं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. rasoishop.com हे सॉफ्टटेलचं कोल्ड प्रेस ऑइल मशीन अवेलेबल आहे. डिस्काउंट आहे सॉफ्टटेल मधुरा. हा जर डिस्काउंट कोड तुम्ही वापरला तर 1000 रुपयाचा डिस्काउंट आहे. सो जाऊन पटकन चेक करा. लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्काउंटही आहे. तर सोप्या पद्धतीने असं तुम्ही घरी तेल काढू शकता. आणि मुख्य म्हणजे शुद्ध आहे हे तेल, कुठेही अनैसर्गिक नाही, यामध्ये रंग नाही आहे, प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. चला तर मग याच पद्धतीने तुम्ही सगळी प्रकारची तेल काढू शकता, नट्सपासून, सीड्सपासून. तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.